नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषि विकास केंद्र कोळगाव। शेतकरी मित्रांनो, आपण जो प्लॉट पाहता तो माझा स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे। शेतकरी बंधूंनो, आज 2 नोव्हेंबर म्हणजे आज बलिप्रतिपदाचा दिवस आहे। सर्व शेतकरी बांधवांना बलिप्रतिपदा व दिवाळीचा सर्वांना मनपूर्वक सुखकर्ता टीम तर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। शेतकरी बंधूंनो, आपण आज जो व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे तर आज आपल्या येथील कामठा बुजुर्ग तालुका अर्धापुर येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी आपल्या प्लॉटला व्हिजिट केले आणि त्यांनी हार्डीचे प्लॉटची कशी परिस्थिती आहे पाणी करण्यासाठी ते इथे आले। तर सध्याची परिस्थिती बघू शकता, आपण बघू शकता खालचे फुटवे स्टंप वगैरे कसे आहेत ते बघू शकता। सध्याची परिस्थिती शेतकरी मित्रांनो, आज जवळपास आपल्या हळद प्लॉटला 160 दिवस आपले पूर्ण झालेले। तर या निमित्तानं सध्या आपल्या हळदीला जे आपण नियोजन मागितले सांगितलं होतं की बाबा कॅल्शियम देणं गरजेचं आहे अशा पिरियडमध्ये, ज्या शेतकऱ्यांनी कॅल्शियम दिलं नसेल त्यांनी कॅल्शियम सिलिटेड फॉर्ममधलं देणं गरजेचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी कॅल्शियम दिलं आहे त्यांनी दर आठवड्याला 5 किलो 13 40 13 अशा वाढलेल्या प्लॉटला देणं गरजेचं आहे। याचे डोसेस आपण 4 द्यायला सांगितले होते। आपल्या या प्लॉटला दर आठवड्याला 5 किलो 13 40 13 चालू आहे। आता सध्याची जे परिस्थितीचा विचार केला असला तर डोसचा जर विचार केला तर शेतकरी बंधूंनो, सध्या महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये धुई धुकं खूप असं मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। त्याचा परिणाम भविष्यामध्ये ऑन फ्युचर आपल्याला हळद आपल्या हळदीचा जो रंग आहे तो कमी होणं, पिवळा होणं असे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतील। तर आपली हळद खराब होऊ नये, पिवळी पडू नये, त्यासाठी आपण जे उपाययोजना करायची आहे त्यामध्ये शेतकरी बंधूंनो, प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या हळद प्लॉटसाठी एकरी 20 ते 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट देणं गरजेचं आहे। सोबत शेतकरी मित्रांनो, आता हळद प्लॉटच्या खाण्याची रिक्वायरमेंट अन्नद्रव्याची खूप जास्त वाढली आहे, पण प्रत्येक शेतकऱ्याचा जर मुळांचा जर विचार केला, ज्या पद्धतीत न्यूट्रिशन ऑप्टिकसाठी मुळ्या महत्वाच्या आहेत त्या पद्धतीत आपल्या मुळ्या ज्या आहेत पिकाच्या ऍक्टिव्ह नाहीत, तर त्यासाठी आपण शेतकरी बंधूंनो एखाद्या चांगल्या कंपनीत, आता स्वरूप कंपनीचं S60 नावाचं ह्युमिक आहे, याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड 60%, फुलविक ऍसिड 15%, पोटॅशियम 12%, सीविड आहे 1.5%, असं अतिशय उत्कृष्ट टेक्नॉलॉजीमध्ये फ्लॅक्सिसमध्ये ह्युमिक वापरला S60 मध्ये। याचं प्रमाण एकरी आपण 500 ग्रॅम घेऊ शकतो। आपल्या जे पण बाजारपेठेमध्ये ह्युमिक चांगलं मिळेल ते तुम्ही ह्युमिक देण्याचा प्रयत्न करा, कारण आता या टायमिंगला पांढरी मुळी पिकावर ऍक्टिव्ह राहणं का महत्वाचं आहे, कारण मुळी जर ऍक्टिव्ह नसेल तर न्यूट्रिशन पिकाला येणार नाही, आपल्या शेंगा पोसण्याचं प्रमाण थांबेल, कारण आपण किती खतं देऊन जर मुळी चांगली नसेल तर न्यूट्रिशन अपटेक होणार नाही। तर आता सगळ्या शेतकरी बंधूंच्या संबंधानं आम्ही एक कंद काढून पाहिला की बघा सध्या हळदीच्या कंदाची प्रोग्रेस कशी आहे, तर बघू शकता इकडे बघा, आता आपले जे फुटवे वगैरे बघू शकले होते आपण अगोदर पण दाखवलेले ते स्टॉक वगैरे, तर आपण एक कंद काढून माती काढून त्याचं एक बघलंय की बाबा आपण कसे आहे हे बघा। आता हे बघा, हे मातृकुंद आहे म्हणजे आपण लावलेली शेंग जी आहे ती जुनी शेंग आपली ही आहे आणि आपले हे जे फुटवे आहे ते बघा, आता हा फुटवा आहे, या फुटव्याला आलेल्या शेंगा बघा, हे शेंगाला उपशेंगा सुद्धा सुरुवात झाल्या आहेत, हा पण फुटवाच आहे, या फुटव्याला बघा शेंगा कशा झाल्यात आणि याला उपशेंगा सुद्धा बघू शकता प्रत्येक फुटव्यावर। आता एकूणदरीत हे पा जवळपास किती फुटव्याचा कंद आहे, हे 1, 2, 3 आणि इथं हे 4 आणि हे 5, 5 फुटवे आणि एक मात्र कंद, असं 6 याचा आहे आणि याची प्रोग्रेस बघा तुम्ही अशी आहे बघा। शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर वेळेत फुटव्याची वाढ जर झाली असेल तर त्याच्या शेंगा सुद्धा अशा व्यवस्थित येत असतात। आता हा थोडा फुटवा लहान आहे तर बघा याच्या शेंगा सुद्धा तुम्हाला लहान लहान पाहायला मिळते, या फुटव्याची वाढ जरा चांगली झालेली आहे, अगोदर आलेला फुटवा जरा बघा याच्या शेंगा, याला उपशेंगा सुद्धा चांगले आहेत। आपण नेहमी जे सांगितलं होतं की आपल्याला हळदीला 60व्या दिवशी फुटवे आलेच पाहिजेत, 120 दिवसामध्ये वाढलेच पाहिजेत, त्याचं कारण इतकंच आहे की जर फुटवा लवकर वाढला तर त्याचं भविष्यामध्ये आपला त्याच्यामधून येणाऱ्या शेंगाचं सुद्धा प्रमाण जास्त राहील आणि उत्पादन चांगलं मिळेल। आता हे बघा कंद खूप उंच झालेला आहे, जवळपास माझ्या मध्ये किती हाईट असेल सर, 6 फूट उंचीचा कंद आहे। सध्याची परिस्थिती तरी व्यवस्थित आहे, बघू ऑन फ्युचर मध्ये आपल्याला याच्यातून आणि काय उत्पादन। तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे 13 40 13 तर चालू ठेवा, पण एक 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 500 ग्रॅम ह्युमिक हे द्या, आणि अतिशय जर कोणाचा जर जास्त प्रमाणामध्ये पिवळा जर प्लॉट पडत असेल किंवा जास्त जर पिवळसरपणा जास्त असेल तर त्यांनी 2 किलो इक्वल देणं गरजेचं आहे, म्हणजे हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, याचं प्रमाण जर तुम्ही एकरीच्या सोबतच जर वापरलं तिघाचं कॉम्बिनेशन तर आपल्याला फ्युचरमध्ये पिवळेपणावर चांगला प्रकारे रिझल्ट पाहायला मिळेल आणि आपलं होणारं जे नुकसान आहे किंवा उत्पादनामध्ये जी घट आहे आपल्याला टाळता येईल। धन्यवाद आलेल्या सर्व शेतकरी मित्रांचे सुद्धा धन्यवाद।